गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यास सुख समृद्धी धन प्राप्ती होईल. घरात सकारात्मकता ऊर्जा संचारित. घर स्वच्छ व साफ ठेवणे. सूर्योदय आणि सूर्यास्ता आधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करा. या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर करू शकता. त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसळून घर पुसावे. स्वयंपाकघराचे सुशोभीकरण. घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे. याने घराची सुरक्षा वाढते. घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात किडे पडले असल्यास ते स्वच्छ करावे. स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी. फ्रीजची स्वच्छता ठेवावी. स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील. देवघराचे सुशोभीकरण. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल. गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मकता ऊर्जा वाढविण्याकरता देवाला ताजी फुले वाहावी. त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम, खंडित मूर्ती, निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या. देवघरात स्वस्ती, कळस, ओमचे चिन्ह लावा. देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा. तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा. आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा. हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचे सामान घराबाहेर काढा. जर खोलींचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असतील तर ते बदला. ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे. तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.